नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स वाडी। तर बघूया आजची पुढील बातमी। WH न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज संपूर्ण देशात प्रचलित असलेले मंदिर म्हणजे सावंगाव विठोबा येथील मंदिर, आज आपण सावंगाव विठोबा या स्थळी आलेलो आहे आणि आपण पाहू शकतो का हे जे पूर्णपणे मंदिर आहे हे 400 वर्षापूर्वी प्रचलित झालेले आहे। आणि या मंदिराची एक विशेषता अशी आहे का चतुर परिवारात जर कोणाचे निधन झाले तर ते अशा प्रकारे समाधीच्या स्वरूपात त्यांची एक मंदिर बांधतात आपण पाहू शकतो। आणि या सर्व बाबी आपल्यासोबत याच मंदिराचे वंशज आपल्यासोबत आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे। तुम्ही काय सांगू शकता या मंदिराबद्दल आणि 400 वर्षापासून जे प्रथा रूढी चालू आहे याच्याबद्दल? कृष्णाजी महाराज हे महापुरुष होऊन गेले। महापुरुष म्हणजे धनी, कृष्ण महाराज धनी होत होते। धनी म्हणजे मालक आहे, मालक झाले आहे। कृष्णाजी महाराज हे उकंडी महाराजांचे पुत्र आहेत आणि अनुसूया त्यांची माता आहे। त्यांचे वंश, त्यांना 5 मुले होते, संतू, चिंतू, गोविंदा आणि हरी। हरी आणि गोविंदा हे लहानपणी गायब आहेत अशी व्याख्यायिका आहे आणि संतू चिंतू हे चिरोडीत आहेत। ईश्वर पुनाचं हे मंदिर आहे। आता हे आपण दाखवत आहोत, ईश्वर पुनाजीचं मंदिर आहे। ते हे ईश्वर पुनाजीचं मंदिर आहे। हे आमच्या पूर्ण 9 पिढ्याचे मंदिर इथे बांधलेले आहेत। इथे परंपरेने भक्तगण, भाविक भक्त इथे अमृतपायरी करत आहे। या भगवंताकडे हे बाहेर गावचे आलेले लोक हे असे अमृतपायरी करतात आणि ती त्यांची श्रद्धा, इथं अंधश्रद्धा मुळीच नाही। मानवतेचं महामंदिर आहे सावंगपूर। सावंगपूर हे मानवतेचं मंदिर आहे। सावंगपूर हे मानवतेचं मंदिर आहे। सावंग्यामध्ये जोत भारी दिसतो केवळ, महाराजाचा अहंकार आला करावं याची पारख। म्हणजे ह्या महाराजाच्या वाङ्मयाची डोक्याने म्हणजे डोक्यात वाङ्मय घेऊन चिंतन मंथन करून जर बघितलं तर सगळं माणूसच देव आहे असं महाराजांचं म्हणणं आहे। कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयाचं ह्या अलिखित वय आहे, अलिखित होती। याच्यामुळे सगळे आमचे भक्त, समजून घ्या कृष्णाजी महाराजांचे भक्त हे अनपढ लोक होते, अडाणी होते। त्यावेळेस 400 वर्षाच्या आधी अडाणी असल्यामुळे त्यांच्या मुखातच वया ठुवा मुखातच राहिल्या। आज रोजी काही लोकांनी लिखित केल्या त्याच्यातही बऱ्याचशा चुक्या आहेत। कृष्णाजी महाराजाचं जे मूळ वाङ्मय आहे ही कृष्णाजी महाराज पुनाजी महाराजांना जे आज मी जसं बोलून राहिलं त्या भाषेत सांगत होते म्हणते अशी व्याख्यायिका आहे। आणि त्याने पद्यरूपात गद्यरूपात पुनाजी महाराजांना ह्या ओव्या तयार केल्या आल्या। कृष्णाजी महाराजांना पुनाजी महाराजाला सांगितलं, पुनाजी महाराजांनी त्याच्या ओव्यारूपात गायन केलं, मोठे मोठे भांडे घेतले। पुन्हा एक प्रश्न असा आहे का तुमच्या परिवारातलं कोणी निधन झालं हो तर तुम्ही परंपरागत काय सांगू शकता? परंपरागत म्हणजे आमचे निधन झाले, आमच्या सर्व पूर्वज आमचे एकच आहेत, हे सर्व चतुर परिवारात आहे। आम्ही त्यांना समाधी देतो, ते बी बैठकची समाधी देतो। त्यांना आपल्या हे पानं जे आहे विड्याचे, बेलीचेच पानं म्हणतात ना त्यांना, विड्याचे पानं त्यांना झाकल्या जाते, त्यांना बैठकची पूजा देते, बैठकचा गड्डा केला जाते। आमच्या ह्याच्यात अग्निपूजा नाही आहे, म्हणजे अग्निपूजा म्हणजे अग्नी आम्ही देतच नाही। धर्तरी माझी माता, आकाश माझा पिता, चंद्र सूर्य ज्योता, महाराजा आरती ओवाळू, त्याच्या त्या कारणानं आम्ही त्यांना समाध्या देतो। आमचे पूर्वज देत आले, आम्ही पण देत आलेलो आहोत असा इथला इतिहास। कृष्णाजी महाराजांनी एक अलिखित भविष्यवाणी केली आहे, त्या भविष्यवाणीबद्दल आपण काय सांगू शकता? कृष्णाजी महाराजांनी वर्तमान, भूत, भविष्य सर्व जगी व्यापल्यासारखं, पूर्ण जगी व्यापला आहे तो। कृष्णाजी महाराज हा निराकार निर्गुणापर्यंत पोहोचलेले आहे, आध्यात्मिकाच्या पहारा चढले। पहिली बत्तीची भरून राया बौद्धपणी उरला, जमदगुण देवदारी हा दिसन सारा। म्हणजे 6 बत्तीचे आहे अशा, पहिल्याच बत्तीची त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, त्यानंतर त्यांच्या अवधूत 6 बत्तीच्यानंतर झाले। अवधूत म्हणजे सगळे घटक दिसणार, अवधूत म्हणजे शरीरातले अवयव धुणारा असा दूत, आम्ही दूत अवधूत याचा अर्थ मी असा काढतो। त्यांनी सांगितलं की राज्यकीमध्ये तूट पडत पैशाची हे नुपर, अतिरत्ती शाऊ शाऊ काय लुटल्या जातीन हे पार, हे पण भविष्यवाणीच आहे।
बघितलंय तुम्ही पैशाचं याच्या आधी बहुत बरेचसे सांगितलंय. अडीचया वर्षाची कन्या पाळण्यात बोलणं, पाचाया वर्षाची नार भरतार न्यायरण, साताया वर्षाची कन्या गर्भा येईल म्हणजे अडीच वर्षाची कन्या प्रथम योगी लाख वर्ष आयुष्य होतं असं महाराजाचं म्हणणं. प्रथम योगी लाख वर्ष आयुष्य होतं तेव्हा याच्या देहपिंडाला नव्हता अपघात. म्हणून हे आता जे भविष्यवाणी महाराजाची आहे की पाच वर्षाची कन्या सुद्धा भरतार न्यायरण म्हणजे नवरा मागेल, सात वर्षाच्या पोरीला म्हणजे जगात होईल. प्रथम योगी जर लाख वर्ष आयुष्य होतं तर पापा पापामुळे हे घटलेलं आहे ना. आता आपण साठच वर्षाचं राहिलो, साठी बुट नाती साठी वर्षाचा म्हातारा बरी सोय धरा तुटून या तिरगुणाचा दुरा. अशा अनंत वय आहे काही आमचे शिवानंद महाराज सांगतील हे आमचे नातूच आहे. पुन्हा आपल्यासोबत एक याच मंदिराचे वंशज आहे त्यांच्यापासून सुद्धा माहिती जाणून घेऊया. आपण काय सांगू शकता या मंदिराबद्दल? काय सांगायचं, कृष्णाची वाहतूक चालू झाला परंपरा आमची आई वडिलापासून. मग आता काय देवाचं काम देव करते वय हा हे भजन पूर्ण करतो आम्ही, दुसरं काय देवाचे नाही. हो आता जुन्या वयानं वया काय म्हणते उभ्या राहिल्या महाराज शोकणाला ड्युटी लावल्या म्हणते नाही. अशा प्रकारे यांनी सुद्धा आपल्या या मंदिराची माहिती आपल्या WSN News ला दिलेली आहे. काही भक्तगण सुद्धा आहे इथं, तर त्या भक्तगणपासून आपण जाणून घ्या. आपण काय सांगू शकता या मंदिराबद्दल? हे पूर्वीपासून हे पुणेजीचं मंदिर आहे, 400 वर्षाच्या पहिलंच आहे हे. आणि आम्ही तर या महाराजाकडे येतो चतुर परिवाराकडं. चतुर परिवाराकडं आल्यानंतर आम्ही आमचं सुखदुःख सांगतो त्यांना, आम्ही त्याच्यापासून विडे घेतो. त्याच्यामुळे आमचे सगळे रोग विघ्न दूर होतात. हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही, श्रद्धा आहे. आणि आम्ही इथे जे महाराजाचे सर्व बोहले आहे यांना सुद्धा आम्ही मुद्रा करतो, आणि मुद्रा करून अमृत पायरी करतो आम्ही. म्हणजे अशी म्हणजे आम्ही अंधश्रद्धेत करून ओढत नाही. आम्हाला जे महाराजांनी सांगितलेलं आमच्या कृष्णाजी महाराजानं तेच आम्ही आमच्या ध्यानात ठेवतो, आणि आम्ही त्या माध्यमातून त्या महाराजाची सेवा करतो. एखादी ओळ सांगू शकता का? स्वप्ने दिसे दृष्टांत दिसे अवघेच करतीन बडबड, पुढे होणार सार सांगतो हे पाहिजा तुम्ही घरोघर. दैत्य भूत लावा चुडीनी यायचं उडवण ठिकाण, मानवा म्हणजे वीर उठतीन सिदक साधक अवतार, माती धरल्या सोनं करतीन सिदक साधक अवतार, ज्याची त्याची यात्रा भरून त्याच्या जिकडे तिकडे यात्रा भरून त्याची त्याच्या समोर, तिरकुट मोडून सहयोगाचा एकच होईन मारोडा, साधू संत भरत भरट ब्राह्मण लबाड होईन तो. महत्व सांगा तुम्ही, जसं तुम्ही आता ओवी सांगितली, या ओवीचा अर्थ समजून सांगा. आपण कसं आहे, माती धरल्यानं लोक असे सोनं करतील, असे सिदक साधक लोक होतील, या सिद्धीकड ओवळू नका. हे फसवेगिरी आहे म्हणणं आहे असं म्हणणं आहे कृष्णाजी महाराजाचं. माती धरल्यानं सोनं कर होऊ शकत नाही भा, आणि तुम्हाला ते फसवण्याचे धंदे आहे. म्हणून तुम्ही जागृत व्हा, अंधश्रद्धेकडे ओळू नका. श्रद्धा तुम्ही डोळेच भक्ती करा असं त्या महाराजांनी सांगितलं आहे. आणि जोपर्यंत तुमच्या शरीराला तर तिरकुट मोडत नाही, तुम्हाला तिरकुट मोडून सहयोगाचा एकच होईन मारोडा, म्हणजे तुम्हाला मारोडाचा करायचा तिरकुट काढून फेकायचं आपल्या शरीरातलं देईतलं, आणि साधू संत भरट ब्राह्मण लबाड होईन तोही करा, असे लोक होतील ते महाराजांनी सांगून ठेवलाय. असा हा महाराज मानवा अंगी एक महाराजांचा वाङ्मयामध्ये अक्षर आहे ते सांगत आहे. मानवा अंगी येत नाही देव, दैत भूत घेतीन देवाचं नाव, जग ओळखेना सांगतो गाही कोणी ऐकेना. महाराजांनी सांगितलंय का, मानवाच्या अंगात कधीच देव येणार नाही. मानवा होय तू सावंगपुरी जाय, ऐसे मानव बहुता परी, एका अजून एक अक्षर आहे वाङ्मयामध्ये, ऐसे मानव बहुता परी ज्याचे नाव माणूस तो नाही घरोघरी. कृष्णाजी महाराजांनी माणूस मागितला, आजपर्यंत त्यांना फक्त माणूस पुणाजी महाराज कृष्णाजी महाराज हेच भेटले आहे. माणूस बनण्याची कोशिश माणसाने केली पाहिजे, हेच माणसाचं मानवतेचं मंदिर आहे. इथे अंधश्रद्धा मुळीच नाही. ह्या महाराजाचा सही इथे ढाल आहे सर, ही ढाल दाखवा ना, ही पुणाजी महाराजावर ढाल आहे. याचा अर्थ असा होतो की पुणाजी महाराजांना चतुर परिवारांना जे काही संकट काही येईल हा अधिकार सगळा ह्या ढाल निवारण करण, कोरोनाचं करण सगळ्या गोष्टीचं ही ढाल निवारण करणं अशी आमची भावना आहे. अशी अशा प्रकारे आमची भक्ती आहे.
जय अवधूत। हे होते आपल्या सोबत कृष्णाजी महाराजचे वंशज। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती सावंगा विठोबा या ठिकाणाहून थेट आपल्यापर्यंत डब्ल्यू एच न्यूजनी पुरवलेली आहे। मी मंगेश बोबडे, चांदूर रेल्वे, अमरावती। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका। आजच्यासाठी फक्त इतकंच। पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत। तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि विविध बातम्या बघण्याकरिता www.wsnews.in वर भेट द्या। धन्यवाद।